यानंतर बातमी आहे प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या गौप्यस्फोटासंदर्भातील. 2004 साली शरद पवार आणि भाजपमध्ये युतीच्या वाटाघाटी झाल्या होत्या अशा प्रकारचा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केलेला आहे. कर्जतच्या मेळाव्यामधून प्रफुल्ल पटेलांनी शरद पवार यांच्या संदर्भातील हा गौप्यस्फोट केलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि शरद पवार एकत्र येण्यास तयार होते असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र प्रमोद महाजन आणि बाळासाहेबांमुळे भाजप राष्ट्रवादी युती टळली असं देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. पवारांमुळे आपलं महत्त्व कमी होईल अशी प्रमोद महाजनांना भीती वाटत होती आणि त्यामुळेच बाळासाहेबांच्या माध्यमातून प्रमोद महाजनांनी युतीची चर्चा फिसकटवली असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय. 2004 मध्ये माझ्या घरी जे जिथे आपण बसतो आपल्या ड्रॉइंग रूम मध्ये दिल्लीमध्ये तिथे आम्ही प्रमोद महाजन साहेबांच्या बरोबर चर्चा केली. कोणाच्या म्हणण्यावर केली? अटल बिहारी वाजपेयी ज्यांच्या आता त्यांनी आवाज काढला, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्णजी अडवाणी आणि जसवंत सिंगजी या तिघांच्या सूचनेप्रमाणे तिथे मीटिंग झाली. प्रमोद महाजनला वाटलं की माझ्या इम्पॉर्टन्स दिल्लीमध्ये जे आज मी निर्विवाद नेता महाराष्ट्राचा आहे आणि शरद पवार जर आमच्या बरोबर आले तो आमचे नेते श्रेष्ठी शरद पवारांची जास्त ऐकेल माझी कमी ऐकेल म्हणून त्यांनी बाळासाहेब ठाकरेला हे लीक करून दिली गोष्ट. बाळासाहेब ठाकरेंनी आडवे तिडवे काही स्टेटमेंट दिले आणि 2004 ते होणारी युती आपली फिसकटली. शरद पवारांचं नेतृत्व अजूनही मजबूतीनं उभं आहे. 2004 घडामोडी पडद्यामागे काय झाल्या, मग 2009 काय झालं, 9 नंतर 14 काय झालं, मग 19 काय झालं हे सोडून द्या, आज बोला. माझ्या मला जे काय आखलं नाही त्यानुसार शरद पवार हे इंडिया अलायन्स आघाडीचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेच्या विरुद्ध उभे आहेत. शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाणांची विचारधारा घेऊन जाणारे नेते आहेत. ते भारतीय जनता पक्षाबरोबर कधी जातील असं मला वाटत नाही. आता ह्या त्यांच्या सहकार्याने तेव्हा त्यांच्यावरती काय दबाव आणला असेल ते मला माहीत नाही. राजकारणामध्ये काल काय घडलं ह्यापेक्षा आज काय घडतं आणि उद्या काय घडणार याला महत्त्व आहे. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी काय गौप्यस्फोट केलेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. 2004 साली शरद पवार आणि भाजपमध्ये युतीच्या वाटाघाटी झाल्या होत्या. अटल बिहारी वाजपेयी आणि शरद पवार एकत्र येण्यास तयार होते. साली प्रमोद महाजनांमुळे भाजप राष्ट्रवादीची युती टळली अशा प्रकारचं वक्तव्य देखील प्रफुल्ल पटेल यांनी केलेलं आहे. पवारांमुळे आपलं महत्त्व कमी होईल अशी प्रमोद महाजनांना भीती वाटत होती. बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून महाजनांनी युतीची चर्चा फिसकटवली अशा प्रकारचं वक्तव्य आता प्रफुल्ल पटेल यांनी केलेलं आहे. सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष असताना पवारांना पंतप्रधान पदाची संधी होती. देवेगौडांच्या जागी 140 खासदारांच्या पाठिंब्यासह शरद पवार हे पंतप्रधान झाले असते असंही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. मात्र ऐनवेळी माघारीच्या वृत्तीमुळे शरद पवार पंतप्रधान झाले नाहीत असा गौप्यस्फोट देखील प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.